गेले चार दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळं कोल्हापूर शहरातील पूरपरिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे शहरातील अनेक भागात पुराचं पाणी घुसलं असून सुमारे तीनशे कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय दरम्यान दोन हजार एकोणीसचा अनुभव लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी आपापल्या नातेवाईकांच्याकडे आश्रय घेतलाय त्यामुळं पूरग्रस्तांचा शासनाला अथवा प्रशासनाला जादा निवारागृह सुरू करण्याची अजून तरी वेळ आलेली नाहीये दरम्यान पंचगंगा हॉस्पिटलच्या पुढं पुराचं पाणी वेगानं सरकत असल्यामुळं या हॉस्पिटलमधील महिलांना सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय तर चित्रदुर्ग मठ मुस्लिम बोर्डिंग अशा ठिकाणीसुद्धा पूरबाधितांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे तुफान पावसामुळं पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे पंचंगा नदी त्रेपन्न फुटावरून वाहत असल्यामुळे महापुराचं संकट अधिक भीषण बनलंय आधीच कोरोना आणि त्यात महापूर अशी परिस्थिती पुराचं पाणी शिरल्यानं इथल्या सत्तर कुटुंबांना चित्रदुर्ग मठा स्थलांतरित करण्यात आलंय या पूरग्रस्तांना महापालिकेच्या वतीनं नागरी सुविधा पुरवल्या जातात तर मुस्लिम बोर्डिंगमध्येही पन्नास कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय त्यातील काही कुटुंब परगावचे रहिवासी आहेत कोकणातून कोल्हापूरला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांवर विविध ठिकाणी पुराचं पाणी आलंय परिणामी रत्नागिरीहून विजापूरकडे जाणारी एसटी बस कोल्हापुरातच थांबवण्यात आली आणि त्यांची राहण्याची सोय दसऱ्या चौकातील मुस्लिम बोर्डिंगमध्ये करण्यात आली आहे कोल्हापूर शहराच्या विविध भागातील तीनशे पूरग्रस्त कुटुंबांना महापालिका प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलंय तर पंचगंगा हॉस्पिटलच्या पुढे पुराचं पाणी आल्यामुळे या रुग्णालयातील महिलांना तातडीनं सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय अशी माहिती आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी दिलीपर्यंत जो पातळी होती राजाराम बंधाराची जवळ जवळजवळ त्रेपन फुटावरती आलेली आहे आणि आता पण जवळजवळ सर्व शहरी भाग मिळून आम्ही जवळपास कुटुंबाला स्थलांतरित केलेला आहे आणि याचबरोबरी आपले जो काही अस्पताल आहे जिथे पाणी जाण्याच्याही शंका आम्हाला होती तिथूनसुद्धा सुरक्षित ठिकाणवरती आम्ही पेशंट शिफ्ट केलेला आहे आपल्या पंचगंगा हस्पतालमध्ये सुद्धा जो पेशंट होते त्यांना सावित्रीबाई फुलेमध्ये आम्ही शिफ्ट केलेला आहे याचबरोबरी जिथे आम्ही त्यांना शिफ्ट करतो तिथे त्यांच्या जीवनाची जी सोय पिण्याच्या पाण्याची सोय तर केलीच आहे यासोबत आपली मेडिकल टीम पण तिथे आहे जेणेकरून बोर्डच्या माध्यमातून शिफ्ट करत आहे शुक्रवार पेठेतील पंचगंगा हॉस्पिटल ते गायकवाड पुतळा या मार्गावर असणाऱ्या अपार्टमेंटमधील नागरिकांनाही महापालिकेच्या बचाव पथकानं बोटीतून सुरक्षित स्थळी नेलं तर के एम सी कॉलेजमध्ये दोन कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय सिद्धार्थनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात पाच कुटुंबातील तेवीस सदस्य पूरग्रस्त म्हणून आश्रय आला आहेत विठ्ठल मंदिरात चाळीस ग गो जाधव विद्यालयात साठ फुलेवाडी इथल्या जिव्हाळा कॉलनीत शंभर सिद्धार्थ नगरातील बुद्धविहार आणि समाज मंदिरात बारा कुटुंब सध्या राहत आहेत

स्वयंसेवी संस्थांकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी मदत केली जाते दरम्यान कोल्हापूर महापालिकेचं दुधाळीतील आरोग्य केंद्रही शिवाजी विद्यापीठाच्या डिओटी केंद्रात स्थलांतरित करण्यात शहरातील मंडळांचे बचाव आणि सक्रिय झालेत खंडोबा तालमीच्या अपार्टमेंट मधील सविता कुलकर्णी यांच्यासह पंचवीस नागरिकांना पुरातून सुखरूप स्थळी आणलं मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते मदत सक्रिय आहेत एकीकडं पुराचं पाणी आल्यानं भयभीत झालेले नागरिक तर दुसरीकडं पूर पाहण्यासाठी गर्दी करणारे ती उत्साही नागरिक असं विसंगत चित्र ठिकठिकाणी त्यातून पोलीस प्रशासनावर ताणच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर गर्दी करू नये प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर बलकवडे यांनी केलंय नागरिकांना आमचं आवाहन असं राहील की आता आजची दोन वाजेपर्यंतची जी पातळी होती हा त्रेपन्न फुटाची जवळपास आलेली आहे तर हळूहळू पाणी लेवल हा सुद्धा वाढून आहे तर ज्यावेळी महानगरपालिकेची अधिकारी टीम येऊन तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थाला तर पाणी पाणीहीपर्यंत आम्ही जाणार नाही अशी कृपा करून कोणी भूमिका घेऊ नाही कारण नंतर रेस्क्यू करताना फारच त्यांना पण सुद्धा त्रास होतो आहे तर सुरक्षित ठिकाणी वेळेत शिफ्ट व्हावा हो अशी आमची एक विनंती राहील दुसरी विनंती हे राहील की कारण तुम्ही घराच्या बाहेर फिरू नये दोन हजार एकोणीसच्या महापुराचा अनुभव असल्यानं यावर्षी अनेक नागरिकांनी पाण्याची पातळी वाढताच घरातून बाहेर पडणं पसंत केलं शिवाय पुराचा अंदाज आल्यानंतर अनेकांनी आपापल्या नातेवाईकांकडं मित्रमंडळींकडं आश्रय घेतलाय त्यामुळं प्रशासनाच्या पूरग्रस्त निवारा केंद्रांवर अजून तरी ताण आलेला नाही